अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील महिलांना होत आहे त्रास। रुग्णालयामध्ये अधीक्षकांचे लक्ष नाही। मागील काही दिवसापासून अचलपूर उपजिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत आहे। मागील आठवड्यामध्ये अचलपूर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अभय मातने यांनी उपजिल्हा रुग्णालयातील गैरप्रकाराबाबत आवाज उठवला होता, परंतु उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक सुरेंद्र ढोले कोणतेही लक्ष देत नाहीत। उपजिल्हा रुग्णालयामध्ये अतिआवश्यक पॉइझन नळी नाही, टाके देण्याकरता सुई नाही, MLC बुक नाही। मागील 15 दिवसापासून झेरॉक्स करून MLC देण्यात येते। उपजिल्हा रुग्णालयात भोंगळ कारोबार आहे। काल रात्री 9:30 दरम्यान महिला वार्ड नंबर 19 मध्ये महिला लघुशंकेकरता गेली असता संडास रूमच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत। बाहेरून खिडकीतून माणूस लघुशंका करताना दिसत आहे। मागील 15 दिवसापासून फुटलेल्या काचा यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। काल रात्री ज्या महिलांना त्रास झाला त्यांची प्रतिक्रिया आम्ही घेतली आहे। बाथरूम करने को आई थी तो वो ऐसा झकझक के देख रहा था लड़का। हाँ, वो झकझक के देखा दवाखाना है, कोई लेडीज कैसे है क्या कैसे नहीं। वो चक्कर आके पड़ जाते हैं, कुछ कुछ देख के डर जाते हैं। इतना मेरे को मैंने देखा उसको। तो वहाँ पर आपने क्या देखे? वो आदमी का चेहरा देखा था। आदमी का चेहरा जो खिड़की में से जो कांच टूटा है उसमें से ठीक नहीं दिखा बराबर, तो मैं डर के चली गई। वो सब वारंट वाले को बुलाया तो वो चला गया था। और वारंट वाले सब वारंट वाले ने देखा उसको, वो भाग गया। खिड़की मध्ये माणसं बायांना झाकून पाहते रात्रीच्या वेळेला बाथरूमला वगैरे जाते। आता बाया कशा व्यवस्थित राहते, त्यांना नाही का आता इथे दवाखान्यात येतात तर त्यांना काही काही प्रॉब्लेम राहते। आता ही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्ही बघा ते का त्याच्यावर काय करू शकता। तो बीमार।